वाह, मला माहित होतं तुम्ही दोघं एकत्र आलात की अमेझिंग ट्यून बनणारच. आय थिंक यावर अजून थोडं काम करायला हवं, राईट? या मग हिट होणार ही ट्यून. बरं रेवती, उद्या गणपतीचं विसर्जन आहे. येस, हा. आणि घरी जरा कामं असतील तर आम्ही दोघं लवकर निघालो तर चालेल? या, श्योर. थँक्यू. चल. समीर, इफ यू डोंट माइंड, थोडा वेळ थांबशील प्लीज, जरा बोलायचं होतं म्हणून. मी जात. हा तेच, तू हो पुढे, मी आरतीपर्यंत येतो. ओके ओके, हा बाय. या. समीर, मला तुझ्यासोबत खूप वेळ घालवायचा आहे, खूप बोलायचं आहे तुझ्यासोबत. तुझा वेळ मिळेल मला प्लीज? या, ऑफकोर्स, बोल ना. समीर, अप्रतिम झालाय चहा कुसुम, अप्रतिम. ऐका ना, हे मला सांग, साखर थोडी जास्त घातलीस का तू आज? नाही. मग कसं काय गोड लागतोय? अगो बाई, असं खूप असं एकदम असं मटमटीत गोड असताना तसं झालंय. वाईट नाही झालंय, थोडं गोड झालंय फक्त. त्याच काय झालं परवा? ऐक ना, तिखट आहे काही खायला असं चमचमीत? तिखट चमचमीत काही आहे का खायला? अगं हा चहा एवढा गोड झालाय, हा इतका गोड चहा पिऊन ना असे ओठ चिकटायला लागले एकमेकाला, जो असं काय बोलता येत नाही. सो त्याच्यामुळे जरा काहीतरी असं चमचमीत, असं तिखट, अशी जिभेवरची अशी चव अशी वेगळी एकदम तयार होईल ना म्हणून. आहे काय? हा देते तुम्हाला मी, पण परवाच्या दिवशी. नाही नाही, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे? हा, खूप दिवसापासून काहीतरी बोलायचं आहे. मग मी आहे ना आता इथे, तू पहिलं काहीतरी असं तिखट घेऊन ये ना खायला. तू मग अशी पाणी दिलंस, चहा दिलास, आता असं काहीतरी तिखट घेऊन ये, शेव असं चकली असं काहीतरी चमचमीत तिखट. आय चिवडा. ओहो हो, चिवडा, वा 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 वा. आता बोलू मी? आताच तुम्हाला चिवडा दिलास तर मला जरा टेस्ट करू दे ना. मी जरा खाऊन बघतो मग आपण बोलू, माझ्याकडे खूप वेळ आहे का कुसुम. जरा टेस्ट करू द्यायची. ती वर्षानंतर असा चिवडा बघतो ना रे मी. काय झालं? हा काय झालं? अप्रतिम. काय चिवडा, चिवडा कमाल आहे. वा 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 वा, माइंड ब्लोइंग. काय चिवडा आलाय, वा वा वा, कमाल कमाल कमाल. आवडला तुम्हाला? मग बरं, आता ऐक ना, मी म्हणतो बरं, मला एक सांगा, खरं सांग, तू केला चिवडा? हो. खरं? खरंच मी केलाय. कमाल झालाय, कमाल. इश थँक्यू. कमाल आहे यार. काय रे चिवडा, कमाल आहे, कमाल म्हणजे माइंड ब्लोइंग आहे. वा वा वा, हो हो. आता बोलू. नाही नाही ना, मी काय म्हणतो, काय काय घालतो तू याच्यात? आधी पोहे छान भाजून घेच. हा, आणि मग त्याच्यानंतर तेल घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच्यात शेंगदाणे घालायचे. दाणे आधी तळून जायचे. अहो मला बोलायचंय तुमच्याशी. विचारा, पण बोलायचं म्हणजे सांगतेच तू मला, सांग ना चिवडा कसा करायचा. घाबरलाय सुपो. कधी आहे? मी मस्त, तू कसा आहेस? मी पण मस्त. तू कसं काय आलास? असं काय करते? गाडी निघालो, बाहेर थांबवली गाडी, तिकडनं असं चालत आलो, ह्या दरवाजाच्या बाहेर आलो, असा इकडे दरवाजा बंद होता, बेल वाजवली, कुसुमने दरवाजा उघडला. व्हेरी फनी आहे ना. कुसुम, हू काय
तुला बोलायचं होतं ना माझ्याशी काहीतरी. बोला ना. कधीपासून मी वाट बघतो आणि तू वैद्यशी काय गप्पा मारत बसली आहेस? इश हो ना. काय म्हणाला? हे चिवडा काय कमाल केलाय चिवडा कुसुमी मॅडम. हा बोल ना, बोल काय बोलायचं होतं माझ्याशी. हो ना, मला बोलायचं होतं. आता मी थांबलोय कधी बसलं तर बोल ना माझ्याशी. नाही ऐका ना, आता परवाच्या दिवशी तुम्ही आला होतात की नाही आणि तेव्हा मी परवा आलो होतो, मी त्याच्यानंतर पण आलो होतो, मी आज पण आलोय. नाही नाही आलो मी. नाही नाही मानस येईल आता ऑफिस मधून. पूजा करायची आहे ना आपल्याला, पूजेची तयारी करायची आहे. नाही नाही ऐक ऐक, हे बघ पूजा महत्वाची. कसं आहे ना कुसुम, पूजा खूप महत्वाची असते. कसं आहे बाप्पा आला आपल्या घरी तर बाप्पाची पूजा आधी. मी काय, मी आहे माझ्याकडे वेळ, आपण बोलू नंतर. बाप्पा सॉरी हा थोडा थांब. आणि जेवणाचंही बघायचं आहे. आणि सुपू ह्यावेळेस तुम्ही जेवून जायचं, लास्ट टाइम आला तर तेव्हा तुम्ही माझं ऐकलं नाही का? पण नाही 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 नाही, आरतीला थांबणार वैद्यही, आरतीला नक्की थांबणार, पण जेवायला नाही थांबत. हा काय आहे, मला माझ्या मित्रांनी बोलवलं जेवायला आणि त्याच्याकडे जेवायला जायलाच लागेल. त्याच्या घरी जर का जेवायला गेलो नाही ना तर तो माझा मर्डर करेल. चाकूने चाकूने मी पूजेची तयारी करते. कमाल आहे यार. चिवडा कमाल आहे यार. चहा पण. हा चहा पण आले. मी पण मदत करते. ऐक ना, मी काय म्हणतो समीरला भेटायचं. मला समीरला भेटायचं. सुपू बोलायचंय मला त्याच्याशी. मी काय म्हणते माझ्या पद्धतीने बोलेन. ऐक ना तानिया, तानिया प्लीज जरा आत येतेस का प्लीज. जा वैद्य हाक मारते. आता तुला कळलं ना समीर, मला किती एकटं वाटतं ते. आय नो दिस वॉज माय चॉईस. मीच म्हटलं होतं की मला एकटं राहायला आवडतं, म्हणून तर मी हे ऑफिस बांधलं, इथे काम करायला सुरुवात केली. इनफॅक्ट मी इथे राहते पण. बट देन समीर, हे एकटे पण आता माझ्या अंगावर येत आहे. पण एखाद्या नॉर्मल मुलीसारख्या माझ्याही काही भावना आहेत, काही इच्छा आहेत, काही अपेक्षा आहेत. ते अपेक्षा करणं काही चुकीचं आहे का समीर? सांग ना. काहीच चुकलं नाही, इट्स कम्प्लिटली नॉर्मल. पण आता कसं आहे माहिती आहे कार्यवती, की म्हणजे तुझा बिझनेस मोठा आहे ना, म्हणजे तू प्रोफेशनली इतकी इन्वॉल्व झाली आहेस ना की तुझी पर्सनल लाईफ ही एका नॉर्मल मुलीसारखी नाही आहे. आय मीन ती तुझ्या एजच्या बाकीच्या मुलींसारखी नाही आहे. बट देन दॅट्स युअर चॉईस राईट, सो बी इट. आय नो सगळं मान्य आहे मला समीर, बट देन एखाद्या नॉर्मल मुलीसारखं प्रेम, मैत्री, एखादा हक्काचा खांदा मी डिझर्व नाही करत. समीर कधी मला रडावं असं वाटलं तर तो हक्काचा खांदा मी डिझर्व नाही करत. नाही ऑफकोर्स ऑफकोर्स डिझर्व करतेस. समीर तो एक हक्काचा खांदा, एक हक्काचा मित्र तू बनशील. हे बघ समीर, माझं तुझ्यावर प्रेम आहे, बट देन ते मी तुझ्यावर लादणार नाही आणि हे मी तुला आधीच क्लिअर केलंय. ऑल आय एम आस्किंग इज तो एक हक्काचा मित्र, एक इमोशनल सपोर्ट तू दे मला. या शुअर, व्हाय नॉट. या थँक यू समीर, थँक यू सो मच. रेवती, रेवती मला मानसच्या घरी जायचंय. यु नो आरती आहे, सो या आय एम सॉरी. इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके.
बोल बाय समीर. हे बघ, आय नो तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे, बट देन असे काही क्षण मी तुझ्याकडनं एक्सपेक्ट करू शकते रे. या आय मीन मी हे क्षण जपून ठेवेन माझ्याकडे. बाय. मी तुला म्हटलं ना, माझ्या मित्रांनी बोलवलंय आणि त्याला जर का आता नाही म्हटलं तर. सो जेवायला नंतर कधी तरी नक्की. कसं आहे आज चिवडा खाल्लाय कुसुमच्या हातचा, पुढच्या वेळेला जेवायला येईन कुसुमच्या हातचं. इशा या की नक्की. इशा कमाल आहे. काय अरे नाही अरे चिवडा कमाल बनवला होता मी. चिवडा कमाल कमाल चिवडा. येतो मी. चला बाय गणपती बाप्पा. चला बाय बाय कुसुम. बाय बाय. बरं ऐक ना, तुला बोलायचं होतं ते आपण नंतर बोलूया परत. हा मी येतो नंतर. चलो नाही ऐकणार. लकी समीर ही सेव्ड. थँक गॉड त्या दोघांची भेट झाली नाही. तो नाही लकी मी हे दोघं भेटले नाही तर वाट लागली असती माझी. नाही नाही हे दोघं भेटण्याच्या आधी ना मी बोलले पाहिजे सुपुशी. मी बोलणार आहे सुपुशी. दॅट रिमाइंड्स मी ऍक्च्युली मलाही तुझ्याशी जरा बोलायचं. आपण रात्री बोलू. नाही नाही आत्ता सांग असं नको. तू आला. हाय 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 हाय. चला हा जेवायला बसूया ना आपण. हा चला चला. हा पण मला इथे नाही जेवायचं आहे, आत येऊ ना. हो बाबा मी जेवणाची तयारी करते. या या ए पटकन. मला खरंच तुम्ही का उभे होता तुम्ही बाहेर. अरे ते सुपू जात होते ना त्यांना बाय करत होतो. सुपू
म्हणजे तू तू जात सुपू गेले आणि तू आलास असं झालं. ओके थँक गॉड. बरं बोल काय. मी काय म्हणतोय तू आरतीला का नाही आलास. अरे हा ते काय नाही रे, ते रेवतीच्या बरोबर जरा डिस्कशन करत होतो त्याच्यामध्ये अडकलो मी. काय काय एवढं डिस्कशन होत काही नाही रे, प्रेमात पडली आहे ना ती माझ्या, तो तेच तेच ती सांगत होती बाकी काही नाही. बर चल ना ते जाऊ दे ना. मला सांगा यार जरा जेवणाची तयारी वगैरे कराल का, मला खूप भूक लागली. ओके हो हो मिळणार आहे जेवायला. गाईज आज बापांबरोबरचं शेवटचं जेवण, उद्या विसर्जन होणार. तू येणारस ना सव्वाल. समीर शिवाय बाप्पाच आगमनही होत नाही आणि जागमनही होत नाही. भावना पोहोचते. मी आलेच. खरा शब्द तरी सांगितला असता. मानस तुझी स्ट्रेंथ तुझी आणि समीरची मैत्री आहे राईट. आता बघ तुझी स्ट्रेंथ मी कशी तोडते लवकरच. लवली समीर रेवती वगैरे प्रेमात यार तुझ्या, मजा आहे तुझी. ऑफकोर्स मॅन. रेवती दी रेवती कोटी भास्कर माझ्या प्रेमात आहे म्हणजे म्हणजे मी तर या या वर्ल्ड मधला सर्वात लकी गाय आहे. हे आणि हा लकी गाय तुझा तुमचा मित्र आहे. मी प्राऊड बेटा. अरे ऑब्विसली समीर हे बघ आम्हाला तुझा प्रचंड अभिमान आहे. हा म्हणजे आता मालकीणबाई तुझ्या प्रेमात आहेत म्हटल्यानंतर आरबीकेचा भावी मला तूच असणार ना. पण सर प्लीज ह्या गरीब गायकाला विसरू नका. नाही म्हणजे तू एकदा मालक झाल्यानंतर तुलाच लक्ष द्यावं लागेल ना. म्हणजे माझा स्ट्रगल सुरू आहे अजून, तर मग माझ्या करिअरच तुम्ही बघा जरा. मी गायक आहे, मी गातो. काय चाललंय तुझं, काय बोलतोस तू तिच्या समोर. I'm extremely sorry. मला अगं मी मस्करीत बोलत होतो, मला नाही जाणवलं तानिया होती. आणि समीर तू तुझं काय चाललंय. रेवती माझ्या प्रेमात आहे वगैरे काय हे आता बाद झालं. तुझं आणि तानियाचं भांडण मिटव आणि तो अबोला संपू आता बस. वेरी प्लीज 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 हे बघ इट्स ओव्हर अँड यू नो इट. समीर इट्स ओव्हर बोलून नाती संपत असते ना तर जगातली सगळीच माणसं एकटी पडली असते. हो यार समीर ऐक ना, हे बघ जे झालं ते झालं आता आणि चूक कोण बरोबर कोण हे सगळं जाऊ दे ना. आणि ती सॉरी म्हणाली आहे ना तुला, आता मग काय प्रॉब्लेम आहे. पोळी देऊ का. पोळी पण नकोय आणि मला हा विषय पण नकोय. थांबवल का आता. का नाही कधीतरी बोलायचंच आहे ना या विषयावर. मग आज का नाही. हॅलो. काय करतोय. मानसच्या घरी आहे. समीर मला खूप आठवणी येते तुझी. आय मिस यू सो मच. आय लव्ह यू समीर. मला हवायस तू आत्ता इथे.
लगेच तू येशील प्लीज. मला खूप एकटं वाटतंय रे समीर, आणि हा एकटेपणा मला अजिबात सहन नाही होत. मला कोणाची तरी साथ हवी आहे. तू ये ना इथे समीर. कळतंय ना तुला. काय झालं, तू बोलत का नाहीयेस? फोन ठेव आणि नीट जेव. कोणी आहे का समोर? मग तू बाजूला घेऊन बोल ना. एक मिनिट, जस्ट जस्ट. तू जेवशील का नाही? आई एम डन, आई एम डन, सॉरी. येतो समीर.